नमस्कार, मी विनायक करमरकर। आज आम्ही आमच्या मित्रमंडळी सर्वजण बनेश्वर ॲग्रो फार्मवरती आलेलो आहोत। या शहरातील धकाधकीच्या जीवनातून एक निसर्गरम्य वातावरणामध्ये येण्यासाठी हा एक अतिशय चांगला उपलब्ध पर्याय आहे। आम्ही इथं आलो सकाळी, इथे एकदम निसर्गरम्य वातावरण आहे। शेतं वेगवेगळ्या प्रकारची लागवड केलेली आहे आणि त्याची माहिती आपल्याला दिली जाते। त्यानंतर इथे जेवणही अतिशय उत्तम आहे आणि पूर्ण दिवस हा अतिशय आनंदात आणि निसर्गाच्या सान्निध्यात आपण या ठिकाणी घालवू शकतो। इथं वेगवेगळे खेळाची साधनं देखील उपलब्ध आहेत। शिवाय इथं रेन डान्स, स्विमिंग पूल इथं काम चालू आहे, काही दिवसातच ते होईल। म्हणजे एक प्रकारचं परिपूर्ण शहराबाहेरील एक निसर्गरम्य वातावरणातील एक दिवस आपण या ठिकाणी नक्कीच व्यतीत करू शकतो। मी सगळ्यांना असं सुचवीन की आपण सर्वांनी या ठिकाणी यावं आणि या निसर्गरम्य वातावरणामध्ये एक दिवस आपण व्यतीत करावा। नमस्कार। आल्यावर इथे आम्ही सगळं शेत फिरून बघितलं, नंतर त्यात आपण सहज बाजारात गेलो की मेथीची भाजी 25-10 रुपयाला मिळाली तर 10-25 च्या 3 द्या आपण म्हणतो, पण इथं ते करायला किती कष्ट पडले हे कळलं। त्यामुळे आता सहसा असं बार्गेनिंग करू नये कुणी। आणि त्याच ह्याच्या सगळं आम्ही इथे जेवलो, त्यात लोणचं, चटणी, सगळं भाजी सगळं यांनी शेतात पिकवलेलं त्याचं केलं होतं आणि ते खायला खूप मजा वाटली किंवा जरा कौतुक वाटलं की हे सगळं यांनी शेतात करून केलंय। इथे येऊन खूप छान वाटलं। शहरापासून खेड्यामध्ये आल्यानंतर खूप वेगवेगळं वाटलं आणि मोकळी हवा आहे त्याच्यामुळे खूप म्हणजे फ्रेश वाटलं पहिली गोष्ट। आणि इथे पण इथल्या लोकांनी खूप छान ट्रीटमेंट दिलेली आहे, त्यांचं काम पण खूप छान आहे। आत्ता जेवण केलं ते पण खूप छान होतं। शेजारी बनेश्वर मंदिर ते पण छान होतं, मला आवडलं एकंदरीत सगळं। भरपूर शेतात फिरायला मिळालं, वेगवेगळी माहिती मिळाली आणि इथलं हवामान आणि हे इतकं उत्कृष्ट आहे की परत परत यावं असं वाटतं। सगळं छान आहे, निसर्गरम्य वातावरण आहे, वय विसरून आम्हाला सगळं खेळायला मिळालं, खूप खुश होतो। इथे निसर्गाचं रक्षण का केलं जातं आणि कशासाठी करायचं आहे आणि पुढील मानवी जीवनाला किती आवश्यक आहे याचा आम्हाला जास्त साक्षात्कार इथं झाला।